नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने झिरके दाखवणार आहे। तर इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आणि कारळं घेतलेले। तर ह्या झिरक्यासाठी लागणारं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं। हिरवी मिरची घेतलेली, लसूण घेतलेला आणि कोथिंबीर। तर याचं मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं। ते सुरुवातीला शेंगदाणे टाकणार, किंचितस तेल टाकायचं, जास्त नाही, किंचितस। गॅसच्या मोठे ठेवून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। शेंगदाणे थोडेसे भाजत आले की लगेच हे तिळानं कारळं टाकायचे। गॅसच्या कमी करायचे, व्यवस्थित असं भाजून घ्यायचे साहित्य। आता हे तीळ आणि कारळं उडू नये म्हणून किंचितस तेल टाकलेलं आहे। करपूर द्यायचं नाही आणि कच्चं राहू द्यायचं नाही, त्यामुळं कमी आचावर एकसारखाच हलवत भाजून घ्यायचं खमंग असं। ते व्यवस्थित असं भाजून झालेलं खमंगाचा सुगंध सुटलेला आहे। तर हे काढून घेऊ। भाजून घेतलेलं साहित्य थंड झालेलं, ते सुक्कच असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तेल टाकायचं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची असं वाटत। तेल तापल्यानंतर गॅसच्यात कमी करायची, छानसं परतून घ्यायचं। खमंगाचा सुगंध सुटलेला आहे, व्यवस्थित असं परतून झालेला आहे। कढीपत्ता, कढीपत्ता टाकल्यानंतरही थोडंसं परतून घ्यायचं। बारीक कट केलेला टमाटो, तर आवडीनुसार टाकायचं, आवडलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी काही नाही। थोडंसं आंबूसपणासाठी टमाटो टाकलेलं आहे, टमाटो टाकणं एवढं गरजेचं नाही आहे। मिक्स करून घ्यायचं, हळद टाकायची, हळद टाकल्यानंतर किंचितस परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही। यामध्ये आता हे वाटण केलेलं आहे, ते भांड्यातलं पाणी मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता हे तीळ, शेंगदाणे, कारळं भाजून घेतलेलं, पोळी टाकायची, गरजेनुसार पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवलेली आहे। आता इथं जरी पाण्यासारखं वाटत असल, पूर्ण शिजल्यानंतर घट्ट पाणी येतो, त्यामुळं सुरुवातीला कमी पाणी नाही वापरायचं। तर असं पाणी वापरायचं म्हणजे शिजून घट्ट पाणी येतो। तर उकळी द्यायची याला मोठ्या आचेवर, चवीनुसार मीठ। तर फक्त 3 ते 4 मिनटं मंद आचेवर ठेवून द्यायचं। आता हे जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे, 4 मिनटासाठी ठेवून देऊ। इथं 4 मिनटं झालेले, बघा किती घट्टपणा आलेला आहे। गॅस बंद करायचा, यावर थोडीशी कोथिंबीर, छान असं हे खमंग पौष्टिक असं हे झिरकं तयार झालेलं, एकदम घट्टपणा आलेलं आहे गॅस बंद केल्यानंतर। तर बनवून पहा नक्कीच। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरच्या बाकी रेसिपी पहा, आवडल्या तर त्यांनाही लाईक करा आणि माझ्या पद्धतीने झिरके बनवून पहा। आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।